आज दिनांक 18/11/2022 वार शुक्रवार केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीने आम्ही ज्यांचा एक नंबर जातो त्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ आणि एक गिफ्ट देऊन सन्मान करतोय। पण खरं तर हे औचित्य आम्ही 15 ऑगस्ट हा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा केल्यापासून ह्या संकल्पनेची सुरुवात केली, कारण देश हा अमृत महोत्सव हा वर्ष साजरा करतोय आणि केडी चौधरी उद्योग समूहाने सुद्धा त्याच्यामध्ये कुठतरी लोकांना लोकशाही ही प्राप्त झाली का की नाही झाली ही संकल्पना खरं तर आपण जर पाहिलं तर आजही मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये आजही पिळवणूक होती ही भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। परंतु केडी चौधरींची इथं आल्यानंतर खरी लोकशाही पाहायला मिळते, तुमचे संवाद आणि त्या संवादात उद्याची बाजारपेठ ही चांगली करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं व्यापारातली लोकशाही हे आणायचं असेल तर हे संवाद गरजेचे आहेत आणि ह्या संवादातनं शेतकऱ्याच्या हाल अपेष्टाला कुठेतरी आपण एक चांगलं प्रोत्साहन देऊन त्याला एक चांगली दिशा देण्याचं काम केडी चौधरी उद्योग समूहानं केलं। खरं तर माल या ठिकाणी बदला आणि खरडा आणि चांगला धरून आपण एव्हरेज काढतोय, नाही तर 250-300-400 रुपये किलो याला एखादं कॅरेट विकलं आणि त्याचा दिंडोरा पेटवला आणि त्या दिंडोऱ्यातनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला काहीच कळत नाही। परंतु इथं आल्याच्या नंतर तुमचा बदला तुमचा खरडा आणि तुमचा चांगला माल एकही फळ बाजूला न टाकता ज्या वेळेस आम्ही माल विकतो त्यावेळेस खरं तर आज मी पाहिलं 45-50 रुपये डॅमेज विकला गेलेला आहे। 45 तुमचं मला वाटतं 65 रुपये मी दुसरी रास पाहिली असेल 65 रुपये किलो डॅमेज विकला गेला। खरं तर हा डॅमेज माल नाहीये, परंतु आता ह्याच्या क्लायमेटमध्ये तो ऑटोमॅटिक फाकतोय आणि तो डॅमेज बदला होतोय तो फेकून द्यावा लागतोय। तो बाजारपेठेनंतर 60-65 रुपये किलो जर तो डॅमेज म्हणून विकला जात असेल तर खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये न्याय हे तुम्हाला मिळून देण्यासाठी कुठेतरी आमचा एक खरीचा वाटा हा भाग आम्ही जोपासतोय आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आज ज्यांना बदला खरडा आणि चांगल्या मालामधून आम्ही जे टॉपचे शेतकरी निवडतो खरं तर त्याच्या पाठीमागे 10-15 पैसे किंवा यांनी सुद्धा नंबर हुकलेले बरेच शेतकरी मी पाहिले, रुपया 2 रुपयाने अजून बरेचसे पाठीमागे असतील, परंतु आम्ही एक नंबर ज्यांचा 10 कॅरेट आणि 50 कॅरेट या ग्रुपमध्ये ज्यांचा गेला त्याच्यामध्ये ज्यांचा डॅमेज 50 रुपये गेला, खरडा मला वाटतं 100 रुपये आणि गोटी 110, 130, 135, 160, 230 रुपये किलोपर्यंत ज्यांचा या ठिकाणी माल गेला, असे जे शेतकरी आहेत भरत माणिक वाघमोडे यांना 128 रुपये रेट मिळाला त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया। आणि मी गोडके साहेबांना विनंती करतो की तुम्ही आज माझ्याकडेच पहिल्यांदा इथं आज पाहणीत आलेला आहात। खरं तर आपण कदाचित आपण अधिकारी वर्गात काम केलेलं असावं कारण तुमच्या ह्याच्यातून मला जाणवतंय, पण एक मार्केटिंग व्यवस्थेमध्ये तुम्ही आज पेरू लावले आणि त्या पेरूची लागवड केल्यानंतर मार्केटिंगची व्यवस्था पाहायला आलेली आहे। मी आज घोडक्यांचा सन्मान तुमच्या हस्ते व्हावा, त्यांना शाल आणि श्रीफळ देत असतो, शाल आणि श्रीफळ त्यांना द्यायची, कारण एखाद्या पाठीवरती शबासकीची थाप गुडके साहेब ज्यावेळेस आपण मारतो त्यावेळेस त्या कुटुंबाचा एक मान आणि सन्मान उंचावतो आणि त्याच्यामध्ये एक भावना तयार होती की मी चांगला माल विकला आणि तोही गावात नाही तर महाराष्ट्रातून ज्यावेळेस माल हा इकडे तोंड कर महाराष्ट्रातून ज्यावेळेस खऱ्या अर्थानं माल येतो आणि त्याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये त्याचा उच्चांकी रेट मिळतो तो पाहिल्याच्या नंतर शेतकऱ्याला सुद्धा एक आपल्याला अभिमान वाटतो की मी एवढ्यात एक नंबर आला। तर घोडके आज तुमचा एक नंबर माल या ठिकाणी गेलेला आहे, तुमचा सन्मान पण वाघमोडे तुमचा सन्मान पण या ठिकाणी होतोय, तर तुमच्या आज भावना काय तयार झाली किंवा शेवट जागेवर पण माग घेतला असेल इतर मार्केटचे पण काय अनुभव असतील तर आजच्या भावना काय आहेत तुमच्या? तसंच जागेवरती मी देण्याचा प्रयत्न केलेलाच नाहीये, मला पहिल्यापासूनच डोक्यामध्ये हा विषय होता की मार्केटच करायचं यावेळेस आणि 2 वर्ष झालं मी मार्केटच करतोय आपल्या इथं, तर मला जागेवर देण्यापेक्षा इथं सरासरी डॅमेसेज चांगली निघते। आता सध्या जरी विचार केला ना तर 100 रुपयापासून 110, 112, 115 पर्यंत टॉपचे बघा आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे जागेवरती, त्यातनं रिजेक्शन आणि त्यातनं रिजेक्शन वेगळं। मग तसं जर विचार केला तर इथं घेऊन आल्यानंतर सरासरी 128 बीट डॅमेज मिळते आपल्याला, त्याच्यामुळं खूप मोठा हा जो डिफरन्स आहे ना तो खरंच समाधानकारक आहे, त्यामुळे मला खूप चांगलं वाटतं की इथं माल घेऊन आलो। आता तुम्ही इथं सर्व्हिस सोडून दिली हो बरोबर, सर्व्हिस सोडत असताना एक मनात भीती होती का तुमची की आपण सर्व्हिस सोडतोय शेती करतोय उद्या शेती आपली फसली तर सर्व्हिसचे 2 पैसे तरी हमखास होते? नाही असं भीती नाही, एका तर मनामध्ये ठाम निर्णय घेतला होता की आता सर्व्हिस तर आपल्याला सोडायचीच आहे
मग केलं तर काहीतरी चांगलंच करायचं, नाही तर त्याच्या नादाल लागायचं नाही. अगोदर निश्चय केल्यामुळं करत चांगलंच करत आलोय, अजूनपर्यंत काही असं हे झालेलं नाही. खर तर ज्यावेळेस सर्व्हिस आपण करतो त्या सर्व्हिसचा पगार 30,000, 40,000, 50,000 म्हणजे तुम्ही जर चांगलं शिक्षण घेतलं असेल किंवा चांगली नोकरी असेल तर 50,000-60,000 नोकरी आपल्याला लागू शकेल. लाखन 2 लाखाची तर नोकरी तुम्हाला लागणार नाही. तेवढ्या पात्रतेपर्यंत आपण नाही पोहोचलो तर आपण कुठेतरी गटागळ्या खाण्यापेक्षा आज या ठिकाणी तुम्ही आज ज्यावेळेस माल घेऊन आलेला आहात त्यावेळेस तुम्हाला आज 128 म्हणजे 2600 रुपये तुम्हाला कॅरेट जवळ पडले आणि या जवळ 70-80 हजार रुपयाची ज्यावेळेस पट्टी तुम्ही इथून घेऊन जाणार आहात तर एक एक पट्टी तुम्ही लाखाच्या पट्ट्या घेऊन जाताय आणि त्याच्यात आपल्याला जर एव्हरेज केला तर आपल्याला 1 लाख रुपये महिना सुद्धा जर उद्या 10-12 लाख रुपये झाले तर 1 लाख रुपये महिना सुद्धा आपल्याला पडू शकतो आणि तोही आपल्याला मान सन्मानानं आणि कुणाच्या गुलामगिरीत नाही हे या ठिकाणी तुम्हाला डाळिंब पिकामध्ये जाणवलं असेल. खरं तर आज गोडके साहेब आज तुम्ही कोणत्या उद्योग क्षेत्रात व्यावसायिक म्हणून काम केलं की सर्व्हिस म्हणून केलं हे आपली ओळख नसताना सुद्धा तुम्ही नोकरी क्षेत्रात काम केलं असं माझा अनुभव वाटतोय. बरोबर आहे कारण माझे अंदाज कधी फेल होत नाही पण तुम्ही आज शेती कारण माझी ओळख मी चेहऱ्यावरून टिपतो आणि तो थोडासा माझा अनुभव आहे. तर आज तुम्ही इथं पहिल्यांदा आलेला आहात तर तुमचं हे सगळं चर्चासत्र शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही जे आज घडवतोय किंवा शेतकऱ्यांशी खुली चर्चा करतोय त्याबद्दल तुमचं मार्केटिंग मध्ये तुम्हाला काय वाटलं आज नवल वेगळं की तुमच्याकडून या तुमची जी संघटना किंवा असोसिएशन आहे त्याच्या मार्फत तुम्ही शेतकऱ्यांना उत्तेजित करताय, प्रोत्साहन देताय चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या मालासाठी आणि पडत्या काळातही न घाबरता हा शेती हा व्यवसाय आणि त्याच्यातलं उत्पादन वाढवून न घाबरता मागे न येता हा व्यवसाय चालू ठेवावा आणि चांगल्या संधीची वाट बघायची. खरं तर आपल्या शेतकऱ्याला कुणी न्याय देत नाही, त्याला जसा लुटता येईल तसा लुटायचा प्रयत्न अनेक जण करतायत पण मार्केटमध्ये आले तर कमीत कमी तो लुटला जाऊ नये ही संकल्पना 47 वर्ष या केडी चौधरी उद्योग समूहाचे जे फाउंडर आमच्या आदरणीय दादांनी त्यांच्या विचारातनं आम्हाला पुढे दिले. खरं तर हा एक विचार आहे, केडी चौधरी ही व्यक्ती नसून हा एक विचार आहे आणि त्या विचाराच्या भावनेतनं ज्यावेळेस आमची संपूर्ण टीम काम करते त्यावेळेस तुम्ही सुद्धा समाधानी होता आणि त्या समाधानाच्या प्रती ज्यावेळेस आम्हाला मागच्या वर्षी राजस्थान मधून शेतकऱ्यांनी माल आणला, गुजरात मधून माल आणला, आता ह्या वर्षी आम्हाला कर्नाटक मधून सुद्धा भरपूर पार आंध्रापासून माल येतोय तर राजस्थानच्या शेतकऱ्यांची आपण इच्छापूर्ती ह्या पुढच्या महिन्यात करतोय. आपण तिथं डाळिंबाचं मार्केट हे अद्ययावत मार्केट चालू करतोय आणि अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये ही मार्केट चालू करण्याची संकल्पना आपण ज्यावेळेस पुढे आणतोय त्यावेळेस खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला आपण खारीचा वाटा म्हणून न्याय देण्याच्या भूमिकेत आम्ही जातोय. तर आज गोडके साहेबांनी एक चांगली संकल्पना या ठिकाणी आपण विचारातनं बोलून दाखवली की शेतकऱ्याला पडत्या काळात सुद्धा एक चांगला साथ देणारी जर ही असोसिएशनने काम केलं तर अशा प्रत्येक घटकाने काम केलं पाहिजे. मग ते जागेवरचा व्यापाऱ्यांनी सुद्धा जर शेतकऱ्याला चांगला न्याय देण्याची भूमिका ठेवली तर नुसता जसं यांचं सीताफळ 55 रुपयांनी शेल्क नेलं पण मला हलक्या मालातनं फायदा मिळणार आहे, मला शेल्क्या मालातनं फायदा मिळणार नाही ही भावना प्रत्येक शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे आणि त्या भावनेतनं त्या संकल्पनेतनं उद्याचा शेतकरी हा झिरो कटिंगकडे जर वळाला आणि भावना दिली ही माझी माती आहे तुम्हाला रेट द्यायचा तर अजून 5 रुपये कमी द्या पण शेल्का शेल्का जर निवडून गेला तर माझ्या मालाची बाकीची माती होणार आहे ही होणार नाही. आज गोडके साहेब तुम्ही या ठिकाणी आलात, मी वाघमोड्यांना आपण शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करावं अशी साहेबांना विनंती करतो. ज्यांचा एक नंबर येतो त्यांना आम्ही नेहमीच या ठिकाणी शाल श्रीफळ आणि गिफ्ट देऊन या ठिकाणी सन्मानित करत असतो. तर मी मनापासून वाघमोड्याचं या ठिकाणी सांगतो टाळ्या वाजवा. जो कमी प्रतीचा माल शिल्लक राहतो तो पिकवायला कष्ट आणि खर्च झालेला आहे तोही असा फुकटात जाता कामा नये कारण त्याला तेवढंच औषध दिलेलं आहे, त्याला तेवढंच पाणी, त्याला तेवढीच खत दिलेली आहे. ती कमी प्रतीची त्यांच्या नजरेत पण आपल्या प्रती आपण घरी खाताना अगदी डॅमेज मालालाच प्राधान्य देतो, चांगल्या मालाला कधी हात लावत नाही. एखादा डाळिंब जरी खायचं जरी मी म्हटलं माझ्या शेतातलं तर मी चिरलेलं डाळिंब खाईल, कुठतरी खरडं खुरडं खाईल पण चांगल्या मालाला आपण कधी हात लावत नाही. मग जर मी एवढी मेहनत केलेली फळं
जर मी त्या पद्धतीने माझ्या नजरेत आहे तर मग चांगला चांगला घेऊन गेल्यानंतर हलक्या मालाची सुद्धा किंमत झाली पाहिजे, हीच भावना खरं तरी या निमित्तानं आम्ही जोपासली. धन्यवाद. आहे बसा बस 2 मिनिट. आज 50 कॅरेट ते 100 कॅरेटचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये ज्यांनी जागेवरती सुद्धा चांगल्या रेटमध्ये गेल्या 3-4 वर्षापासून माल दिला आणि 2-3 वर्षापासून आमच्याकडे या ठिकाणी माल आणत असताना 65 रुपये आज त्यांचा डॅमेज गेला, 115 रुपयापासून गोटी 135, 140, 145, 175, 240 इतका रेट मिळत असताना ज्यांना ऍव्हरेज हा उच्चांकी मिळत असणारे माझे शेतकरी सचिन आबाजी देवकर हे खरे तर मान तालुक्यातील मोही गावचे अगदी दुष्काळी भागातले शेतकरी आणि अगदी आत्मविश्वासानं शेती करणारे शेतकरी आणि इतरांना प्रामाणिकपणे सल्ला देणारे शेतकरी की ज्यांना ज्यांच्या प्रती सर्वांना एक हेवा वाटतो की एक चांगल्या भावना त्यांच्याबद्दल नेहमीच शेतकरी बोलत दाखवत असतात असे सचिन आबाजी देवकर यांना 142 रुपये ऍव्हरेज पडला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. आणि मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे या आणि ज्यांनी आमच्याकडे आज गोल्डन सीताफळ पहिल्यांदाच आणलं, काय नाव म्हणले आपलं? सुनील राव गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण या वर्षी त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करायची, गिफ्ट पण द्यायची, पण पुढच्या वेळेस तुम्ही गोल्डन सीताफळावर डाळिंब पण लावायची आणि जसं तुम्हाला जागेवरती चांगल्या क्वालिटीचा ग्राहक गोल्डन सीताफळा मागा आलाय, तुम्हाला सुद्धा जागेवरती डाळिंब मागायला सुद्धा लोक आली पाहिजेत आणि तुम्ही अभिमानाने सांगितलं पाहिजे जर माल विकल तर कुठं विकल? केडी चौधरीकडे विकल. ही भावना ठेवून आलं पाहिजे कारण सचिनराव देवकरांनी 2 वर्ष जागेवरचा व्यापार पाहिला आणि 2-3 वर्ष मार्केटमधला पण व्यापार पाहिला आणि म्हणून सुनीलराव गायकवाडांना आज तुम्ही पण तेवढेच तोलामोलाचे शेतकरी आहात कारण डाळिंब पिकवणं किंवा गोल्डन सीताफळ पिकवणं हे फळं पिकवणं खूप अवघड परिस्थितीतलं पीक असताना आज तुम्ही इथं आलाय तर तुम्ही आज त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करावं असं मी गायकवाड साहेबांना विनंती करतो. खरं तर हा मान सन्मान एक तुम्हाला शाल आणि श्रीफळ हे कमवायला सुद्धा खूप मेहनत आणि बुद्धीचा वापर करावा लागतोय. या ठिकाणी तो सन्मान होत असताना तो सन्मान नुसता शाल श्रीफळीचा नाही तर तुमच्या त्यागाचा, तुमच्या कष्टाचा आणि तुमच्या बुद्धीचा हा सन्मान आहे. हेच या निमित्ताने मी सांगतो त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद.